स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद हा भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा विज्ञान आणि प्रौद्योगिक विभागाचा राष्ट्रीय उपक्रम आहे। महाराष्ट्रात ठाण्याची जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ही संस्था या परिषदेचे नियोजन व आयोजन करीत असते। या वर्षीचा विज्ञान परिषदेचा मुख्य विषय होता आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी परिसंस्था समजून घेणे। महाराष्ट्रात राज्यात 31वी राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषद नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून या परिषदेमध्ये 4,500 अधिक प्रकल्पाची नोंदणी जिल्हा पातळीवर करण्यात आली होती। त्यातील 188 निवडक प्रकल्प राज्यस्तरावर सादर करण्यात आले होते। 32 तज्ज्ञ व्यक्तीने या प्रकल्पांचे परीक्षण केले होते। राज्यस्तरावर कनिष्ठ गटात श्रीमती सुलोचना देवी सिंगानिया ठाणे या शाळेचा, हिदा दायम पाठक आणि वरिष्ठ गटात DAV इंटरनॅशनल स्कूल खारघर या शाळेचा सौम्य सिंग यांचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरलाय। राज्यस्तरावर सादर झालेल्या प्रकल्पातून 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले। यामध्ये सर्वाधिक 10 प्रकल्प हे ठाणे जिल्ह्यातील असून पुण्यातील 4, रायगड जिल्ह्यातील 4, अकोला, कोल्हापूर, नाशिक प्रत्येकी 2, धुळे, जळगाव, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सातारा येथील प्रत्येकी 1 असे 12 जिल्ह्यांमधील 30 प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी निवडले गेले आहे। पुढील महिन्यामध्ये राष्ट्रीय विज्ञान परिषद होणार आहे। या परिषदेमध्ये सदर प्रकल्प ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी दिले। कळवा खाडी पात्रात बेकायदा थाटलेल्या क्रांतीनगर येथील झोपड्यांवर ठाणे महापालिका प्रशासनाने 4 महिन्यांपूर्वी कारवाई केली होती। येथील पात्र रहिवाशांना पालिकेच्या रेंटल योजनेअंतर्गत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले होते। मात्र उर्वरित रहिवासी अद्याप बेघर असून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी काल ठाणे महापालिका मुख्यालयावर स्थानिकांनी मोर्चा काढला होता। कळवा खाडी पात्रात उभारलेल्या झोपड्यांवरील कारवाईनंतर 115 कुटुंबीय बेघर झाले होते। त्यातील पात्र 5 कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रेंटल योजनेतील घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या। तसेच इतर पात्र कुटुंबियांनाही या योजनेअंतर्गत घरे देण्याची प्रक्रिया ठाणे महापालिका प्रशासनाच्या स्तरावर टप्प्याटप्प्याने सुरू आहे। मात्र या भागातील अपात्र कुटुंबांना घरे देणे शक्य नसल्याचे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने संतप्त रहिवाशांनी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता। दिव्यातील अनधिकृत शाळांनी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असून या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत। शिक्षण अधिकारी आणि शाळांच्या संचालकांचे साटेलोटे आहेत का असा प्रश्न आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलाय। ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न अरेणीवर आला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा बंद करून जवळील शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे। या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत शाळांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे। सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी थेट शिक्षण अधिकारी आणि अनधिकृत शाळांमध्ये संगनमत आहे का असा प्रश्न उपस्थित करून शिक्षण अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समितीमध्ये 45 अनधिकृत शाळा आहेत। त्यांना सुमारे 29 कोटींच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। मात्र या नोटिसाकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास या शाळा संचालकांनी नकार दिलाय तर दुसरीकडे या शाळांनी विद्यार्थ्यांना खोटे दाखले देऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचेही केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले आहे। या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नसून शिक्षण अधिकारी आणि या शाळा संचालकांमध्ये संगनमत झाले आहे का असा प्रश्न उपस्थित करत या शाळांना तातडीने बंद करण्याची नोटीस शिक्षण अधिकाऱ्यांना बजावण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी सभागृहात केले। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि
1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काल ठाण्याच्या गडकरी रंगायचे नेते ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. कामगार नेते आमदार किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. गेले 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढतायत, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसेच विमा पॉलिसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कासाठी लढते. या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनाचे नितीन मडके, दिनेश ढेंगळे, दीपेश दळवी, बाळासाहेब आचरे, अंकुश साळवे, अनिकेत आंबेकर, संदेश सालेकर, सतीश दाभाडे, सुधाकर ओवल तसेच सर्व कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विविध विभागातील 4000 कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रसंगी शिवसेना कामगार नेते आमदार किरण पावसकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, तसे आश्वासन दिले की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्की सोडवले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मात्र यावेळी कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीने प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय. ठाणे आर्ट गिल्ड यंदा आपला 11वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या वर्षीपासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध पुरस्कार अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते अभिजित झुंजाराव यांना दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये होणाऱ्या या पहिल्या कलागंध पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख व ट्रॉफी असणार आहे अशी माहिती टॅगचे विश्वस्त विजू माने यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, श्रीरंग खटावकर आदी यावेळी उपस्थित होते. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.